हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन. आज आपण पाहणार आहोत मराठीतून शिक्षण दिनानिमित्त भाषण. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक दिन. नमस्कार सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय अध्यक्ष, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी, सर्वप्रथम सर्वांना तुम्हाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या प्रेमळ आणि आदरणीय गुरुजनांना सप्रेम नमस्कार. शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा, पावित्र्याचा, एक आदरणीय कोपरा प्रत्येक व्यक्तीच्या मनातला. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन. आज आपण सर्व शिक्षकांच्या सन्मानात इथे जमलो आहोत. शिक्षक दिनाविषयी माझे विचार व्यक्त करू इच्छिते, तरी मी अशी आशा करते तुम्ही माझे भाषण शांतपणे ऐकून घ्या. शिक्षक आणि शिष्य यामध्ये एक अनोखे नाते असते. यामध्ये शिक्षणासोबत ज्ञानाचे भांडारही आपल्याला मिळते. आपले जीवन सुलभ करण्यात आपल्या आईवडिलांनंतर आपल्या शिक्षकांची फार मोठी भूमिका असते. आपले आईवडील आपल्यासाठी देव असतात, तसेच आपल्या शिक्षकांमध्ये देव वास करतो. म्हणूनच आपण म्हणतो गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वर, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. शिक्षकांशिवाय आपल्याला शिक्षण आणि ज्ञान मिळू शकत नाही. शिक्षक आपल्याला कठीण प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी सक्षम करतात. आता मी तुम्हाला सांगते 5 सप्टेंबरला शिक्षक दिन कशी व का सुरुवात झाली. आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन 5 सप्टेंबर यांच्या काही सहकारी आणि विद्यार्थ्यांनी डॉक्टर राधाकृष्णन्ना यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी सर्व केले. त्यावेळी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्यांना सर्वांना सांगितले की सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी तुम्ही माझा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला सर्वांचा खूप अभिमान वाटेल. या त्यांच्या आदर्श विचारांचा सर्वांनी आदर केला आणि दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी बोलले आहे, संपूर्ण जग ही एक शाळा आहे जेथे आपण काही नवीन शिकतो. आपले शिक्षक आपल्याला केवळ शिकवित नाही तर आपल्याला चांगले आणि वाईट यातील फरक देखील समजावून देतात. आपल्याकडे शिक्षक आहेत म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत. आपल्या गुरूंचा महिमा शब्दात वर्णन करणे अवघड आहे. शिक्षकांचा नेहमी आदर करणे हा एक उत्तम मार्ग आहे. आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा मला सर्व शिक्षकांसाठी 2 ओळी आठवतात. अक्षर अक्षर शिकून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला, कधी प्रेमाने तर कधी रागून जीवनाचा मार्ग दाखवला. सर्व गुरुजनांना माझा त्रिवार नमस्कार. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. थँक्यू.